सैनिक जिंकार समोर मला महिला जास्ती दिसत आहेत आणि मी जिथे जिथे महाराष्ट्रात गेलेलो आहे तिथे सगळीकडे समोर जी जनता उभी असते स्थानिक नागरिक जे उभे असतात साधारण 50% पेक्षा जास्ती महिला देखील असतात त्याचा अर्थ हाच आहे कि उद्धव साहेबांमध्ये त्यांनी एक विश्वासू माणूस बघितला एक चांगला मुख्यमंत्री बघितला कुटुंब प्रमुख बघितला आणि म्हणूनच या कुटुंब प्रमुखाच्या मागे उभे राहण्यासाठी सोबत उभे राहण्यासाठी महिला पुरुष तरुण ज्येष्ठ शेतकरी सगळेच या शिवसंवाद यात्रेत येत आहेत। खरं तर हा माझा कोकणात दुसरा दौरा आहे। साळवी साहेब आपल्याला आठवत असेल आपण नाही तिसरा तर आहे बरोबर तिसरा शिवसंवाद दौरा सिंधुदुर्गात एक झाला मध्ये एकदा येऊन गेलो आणि आज इथे रत्नागिरीत आलेलो आहे। जिथे जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तिथे मी जाऊन विचारत आहे कारण मला लोकांचा जनतेचा कौल पाहिजे की त्यांनी जे केलं ते योग्य होतं की नव्हतं हे मी आज विचारायला आलेलो आहे। मी आज तुम्हाला विचारायला आलेलो आहे की जे काही घडलं जे काही गांडेड राजकारण आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे हे तुम्हाला पटणार आहे का? तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार का? मध्यंतरी याच लोकांकडून मला निरोप येत होते कारण शिवसंवाद दौरा शिवसंवाद यात्रा निष्ठा यात्रा प्रेम यात्रा ही महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी मी फिरत आल्यानंतर जळगावला गेलो असेल संभाजीनगर असेल वैजापूर असेल सिंधुदुर्ग असेल आजरा असेल अशीच गर्दी सगळीकडे येत आहे। स्थानिक शिवसैनिक असतील नागरिक असतील राजकीय आणि अराजकीय लोक सगळे या शिवसंवाद यात्रेत येत आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे कि हे राजकारण जे आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे कधीही असं राजकारण एवढं गांडेड झालं नव्हतं आपल्या महाराष्ट्रात। पण ही सगळी गर्दी बघितल्यानंतर ही सगळी जनता बघितल्यानंतर त्या गद्दारांकडून मला निरोप यायला लागले फोन यायला लागले खोक्यांबद्दल नाही खोक्यांबद्दल निरोप द्यायची हिंमत नाही त्यांची पण त्यांची निरोप यायला लागले की आदित्यजींना सांगा आम्हाला गद्दार बोलू नका आम्हाला विश्वासघातकी बोललं तर चालेल पण गद्दार बोलू नका किती निर्लज्जपणा मला तुम्ही सांगा विश्वासघातकी आणि गद्दारांमध्ये काही फरक आहे का? मग खोके सरकार बोलू नका म्हणलं खोके सरकार बोलायचं ना तर अजून काय बोलायचं तुम्ही मला सांगा 50 खोके 50 खोके 50 खोके भास्कर जाधव साहेब आपण जे पायऱ्यांवर ओरडत होतो विधान भवनाच्या जाऊ दे अजून तोंड उघड्याला लावू नका मला नाही तर अजून तुमच्याकडे काही काही अजून वेगळ्या वेगळ्या घोषणा येतील। पण हे 50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रात प्रत्येक गावात गेलेलं आहे प्रत्येक घरात गेलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे त्यांना पटलेलं आहे की स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके हे अशी परिस्थिती आपल्या आज महाराष्ट्राची झालेली आहे। म्हणजे आज बघा तुम्ही साधारणपणे 2.5 ते 3 महिने झाले या खोके सरकारला पण खोके सरकार एक सुद्धा असं काम ठळकपणे दाखवू शकलेलं नाहीये की हे आम्ही काम केलेलं आहे। एक परवाकडे त्यांनी काहीतरी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाने सुरू करतोय 140 दवाखाने सुरू होणार। त्यांना मी सांगू इच्छितो तो दवाखान्याची देखील आयडिया त्याचं बजेट हे BMC मधून शिवसेनेने दिलेलं आहे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करून दाखवत आहोत। काल मुख्यमंत्री महोदय ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बघायला गेले काल की परवाकडे आणि मग पत्रकार जेव्हा समोर आले तेव्हा 1-2 प्रश्न ते ट्रान्स हार्बर लिंक बद्दल विचारले तर लगेच पेपरमध्ये वाचायला लागले की काय हे लिंक कुठून कुठे जाते काय होतं काय होतं ओ ज्या मुंबईकडे ज्या नवी मुंबईकडे ज्या महाराष्ट्राकडे आम्ही बारकाईने बघत होतो स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी बघत होतो जनतेची सेवा करण्यासाठी बघत होतो आढावा बैठका घेत होतो कामं पुढे नेत होतो त्याची साधी उत्तरं त्याची साधी माहिती या खोके सरकारकडे नाही। मला लाज ह्या गोष्टीची वाटायला लागलेली आहे की काल परवाकडेच तुम्ही पण वाचलं असेल ऐकलं असेल तुम्ही माझी प्रेस कॉन्फरन्स बघितली का पत्रकार परिषद बघितली का कुठच्या प्रोजेक्टबद्दल बोललो मी वेदांता फॉक्सकॉन आणि दुसरा कुठचा होता बल्क ट्रक पार्क
पहिला प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो वेदांता, आणि आज खरं तर इथे येऊन म्हणणं हे गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. कारण मी जे सतत सांगत आलेलो आहे की हा ही हे सरकार आहे ते गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप असणारं सरकार आहे ते तुम्हाला सिद्ध करून आज दाखवतो मी. हेच सरकार खोके सरकार जेव्हा बनलं, जुलैमध्ये यांची शपथविधी झाली आणि जुलैमध्ये शपथविधी झाल्यानंतर घोषणा केवढ्या मोठ्या मोठ्या करायला लागले की आता आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, आता महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारचा पाठबळ आहे, आता मी आज महाराष्ट्रात काय काय करून दाखवतो ते बघा. पण हे काय काय करून दाखवतो म्हणजे एवढंच लक्ष आहे त्यांचं की तू येतो का, तू येतो का, हा फुटतोय का, तो फुटतोय का, कुठेही महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष नाही आहे. आम्ही ज्या जिथे जे उभे आहोत, मी असेल, राजन साळवी साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, अनेक शिवसेनेचे आमदार आहेत, कैलाश पाटील जी असतील, सगळेच आम्ही 15 शूरवीर शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे वाघ त्या विधानभवनाच्या पायरीवर उभा होतो. आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती, काँग्रेस होती, आमचे मित्रपक्ष होते आणि आम्ही घोषणा रोज देत होतो 50 खोके एकदम ओके. तेव्हा त्यांच्यातून काही मंत्री येऊन आम्हाला निर्लज्जपणे विचारत होते आणि तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल, तुम्हाला हवेत का, तुम्हाला हवेत का, तुम्ही कधी हे असं निर्लज्जपणे बघितलंय का? देशात कधीही असं निर्लज्जपणे बघितलंय का? आपल्या देशाच्या इतिहासात 75 वर्षात असं निर्लज्जपणे बघितलंय का की जेव्हा तुम्ही आरोप करता, जेव्हा आम्ही आरोप करते की तुम्ही 50 खोके घेतले, तुम्ही मान्य करता टीव्ही समोर आणि उलटा आम्हाला विचारता तुम्हाला 50 खोके हवेत का? म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांचं जे सरकार पाडलं, तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्राचं जे सरकार पाडलं, तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार जे पाडलं, तुम्ही या महिलांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुणांचं जे सरकार पाडलं, तुम्ही 50 खोक्यांसाठी पाडलं, ते तुम्ही त्या दिवशी मान्य केलं. आम्ही हे 50 खोक्यांची घोषणा देत होतो, शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रात ही घोषणा देत होतो, पण कोणाचं काही लक्षच नाही. पण आश्चर्य मला ह्या गोष्टीचं वाटलं की कदाचित या विधानभवनाच्या इतिहासात पहिल्यांदा असेल, मला माहिती नाही, माझी ते पहिली टर्म आहे, पण मी तरी पहिल्यांदा बघितलं सत्ताधारी पक्षातले हे गद्दार लोक गळ्यात वेगळे वेगळे होर्डिंग घालून उभे होते माझ्यावर टीका करायला, माझी बदनामी करायला. आणि मी हसायला लागलो तिथे जाऊन, बोलो काय तुमची हालत करून ठेवली हो, तुम्ही सरकारमध्ये बसलेत ना, मग गळ्यात काय घालून ठेवलं ते होर्डिंग वगैरे आणि माझी बदनामी करता कशासाठी? तर तुम्हाला मंत्रिपद पाहिजे म्हणून. अ चला मी सांगतो, ह्या सगळ्यांना मंत्रिपद द्या, मिळते का बघा? जी चॉकलेट तुम्हाला गद्दारीच्या आधी मिळालेली, जे खोके तुम्हाला आधी मिळालेले, तेवढं महत्व तरी तुम्हाला मिळतंय का? पण हे सगळं झाल्यानंतर ज्या महत्वाच्या प्रस्तावांसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो, मग तो वेदांत बॉक्स पण असेल, बल ट्रक पार्क असेल, एअरबस साठी असेल, तो एक सुद्धा प्रस्ताव आत्ताचे उद्योग मंत्र्यांना माहिती देखील नव्हता. मला शंका आहे आपल्या आत्ताच्या मुख्यमंत्री जे तात्पुरता आहेत, खरं या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आहे हे पण आपल्याला माहिती नाहीये. बघा उत्तर इथून येत, विनायकराव साहेब आपल्याला उत्तर आणि प्रश्न द्यायची विचारायचीच गरज नाहीये. जनतेला माहिती आहे सत्य काय आहे आणि ज्या दिवशी निवडणुका लागतील तेव्हा सत्य हे लोकांसमोर येणार आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की हे सगळं जे काही चाललेलं आहे वेदांता फॉक्सकॉन हा प्रकार काय, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, कारण 2 दिवस तुम्ही ऐकलं असेल, मग विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून वेगळे वेगळे तुम्ही भाष्य ऐकली असतील, त्यांच्याकडून काही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट सोपा होता, आपल्या देशात सेमीकंडक्टर चिप जे आपल्या गाड्यांमध्ये जातात तो बनवण्याचा प्रस्ताव होता, अतिशय चांगला प्रस्ताव हा केंद्र सरकारने 2021 आणला. 76,000 कोटीची सबसिडी त्यांनी घोषित केली आणि ते झाल्यानंतर जानेवारी 2022 आम्ही ह्याचा पाठपुरावा सुरू केला. अनिल अग्रवाल साहेबांबरोबर आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, डॅवॉसमध्ये भेटलो, अनेक ठिकाणी आमची चर्चा झाली, 2-3 भेटलो, त्यांच्या टीमबरोबर भेटलो, सगळा पाठपुरावा करून जूनपर्यंत त्यांची जी टीम होती ते तळेगावमध्ये गेले आणि तळेगावमध्ये त्यांनी एक जागा निवडली जिथे त्यांना वाटलं की इथे ही सेमीकंडक्टर चिपचा जो मोठा प्रोजेक्ट आहे तो येऊ शकतो. गुंतवणूक किती कोटीची होती? 1,50,000 कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात येणार होती, 1,50,000 कोटीची गुंतवणूक. पण ही गुंतवणूक मी मोठी मानत नाही, गुंतवणूकपेक्षा जास्ती 1,00,000 रोजगार निर्माण होणार होते, 1,00,000 नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण होणार होत्या. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते, मी पर्यावरण मंत्री होतो, पर्यटन मंत्री होतो, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महोदय होते, आम्ही सगळेच
अनिल अगरवाल साहेबांशी बोलत होतो, भेटत होतो, हा प्रस्ताव महाराष्ट्रात कसा येणार, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना 1,00,000 नोकऱ्या उपलब्ध कसं करून देणार, ह्याच्यावर आमचं पूर्णपणे फोकस असताना आतापर्यंत आम्ही याचा पाठपुरावा केला आणि अक्षरशः जून पर्यंत आमच्या बैठका झाल्या. जून मध्ये भास्कर जाधव साहेब, सुभाष देसाई साहेब दिल्लीला गेले, त्या तैवानच्या कंपनी जी फॉक्सकॉन होती त्याला भेटले आणि त्यांनी पण हे ठरवलं की आपल्याला महाराष्ट्रातच यायचं आहे, आम्हाला तळेगाव पुण्यातच यायचं आहे आणि ती जागा 100% निवडून ते मागे गेले. ह्याच्यानंतर सरकार आपलं पाडलं गेलं, 40 गद्दारांनी गद्दारी केली, सरकार पाडलं आणि सरकार पडल्यानंतर पाठपुरावा ज्या उद्योग खात्याने करायचा असतो तो कुठेतरी कमी पडला असेल, तरी देखील आमचं MIDC जे खातं आहे ते मेहनत करत राहिलं. त्यांनी मेहनत सोडली नाही, चिकाटी सोडली नाही, जिद्द सोडली नाही. या 15 जुलैला HPCची बैठक झाली, सगळं ठरलं आणि ठरल्यानंतर हे गुंतवणूकदार जे होते ते निघून गेले गुजरातला, ह्याची आज मला लाज वाटते. म्हणजे ज्या महाराष्ट्रात ही गुंतवणूक 100% येणार होती, ज्या महाराष्ट्रात 1,00,000 रोजगार निर्माण होणार होते, 1,00,000 नोकऱ्या निर्माण होणार होत्या, तो महाराष्ट्रात येणारा प्रोजेक्ट आपल्याकडून निघून कसा जातो हे देखील आपल्याला कळत नाही. आणि ज्या मिनिटाला उद्योग मंत्र्याने विचारलं, उद्योग मंत्री कोण आहेत, बरोबर, उद्योग मंत्री कोण आहेत, आणि त्यांनी गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केलेली आहे. कारण ज्या मिनिटाला प्रेसने त्यांना विचारलं की आज वेदांताचा प्रोजेक्ट इथून निघून गेलेला आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, त्यांनी काय सांगावं, नाही मी थोडी माहिती घेऊन सांगतो, अजून याची पूर्ण माहिती माझ्याकडे आली नाही. हे असे उद्योगमंत्री होऊ शकतात का, तुम्ही सांगा मला. अहो सर, मी 32 वर्षाचा तरुण आहे, सरकारमधून बाहेर पडल्यानंतर देखील तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या प्रोजेक्टबद्दल सांगू शकतो, मग उद्योगमंत्री आत्ताचे तुम्हाला सांगू नाही शकत, एवढी माहिती त्यांच्याकडे नसते की काय कुठून कुठे जातं. आपण जे जिंकायला पाहिजे होतं ते आपण हरतो कसं हे आपल्याला कळत नाही. मी परवाकडे देखील या पत्रकार परिषदेत बोललेलो होतो की बाजीगर मध्ये एक डायलॉग आहे, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, तसं आपल्या महाराष्ट्रात एक नवीन डायलॉग आलाय. कारण एक एक मोठे प्रोजेक्ट येतात आपल्याकडे आणि आपल्याकडे आल्यानंतर ते पळून कसे जातात, म्हणून जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं, जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं. ज्या 1,00,000 नोकऱ्या आपल्या राज्यात येणार होत्या त्या गेल्या कशा, जी 2,50,000 कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती ती गेली कशी, जो प्रोजेक्ट 100% आपल्या महाराष्ट्रात येणार होता, तळेगाव मध्ये येणार होता, आमच्या पुण्यामध्ये येणार होता, आमच्या इकडच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना नोकऱ्या देणार होता, तो आपल्याकडून गेला कसा, हेच कोणाला अजून माहिती नाही. उत्तर तर देता आली नाहीये पण आरोप आमच्यावर करतात की आमच्यामुळे तिथे पळाले. अहो जर आम्हाला तुम्ही सरकारमधून बाहेर काढलं असेल, तुम्ही आमच्यापेक्षा अजून चांगले असाल, सक्षम असाल, तर मग तुमचा हा प्रोजेक्ट हातातून गेला कसा. बरं, हेच नाही तर दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट आम्ही रायगड रोहायमध्ये आणणार होतो, तो म्हणजे बल्क ड्रग पार्कचा. आपल्या महाराष्ट्रात इंजेक्शन वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्या सगळ्यात जास्ती आहेत, औषधं बनवणाऱ्या कंपन्या सगळ्यात जास्ती आहेत, तरी देखील केंद्र सरकारचा जो दुसरा मोठा मोठा आणि महत्त्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे बल्क ड्रग पार्कचा, तिथे देखील 70,000 ते 80,000 नोकऱ्या आपण या महाराष्ट्रात उपलब्ध करून दिल्या असत्या. कारण आज या महाराष्ट्र समोर हा प्रश्न महत्वाचा नाहीये की कोण कुठच्या पक्षात जातोय, हा प्रश्न महत्वाचा नाहीये की कोण कुठून कुठे उडी मारून जातोय, हा प्रश्न महत्वाचा नाहीये की कुठचा मंत्री काम करतो आणि कुठचा नाही, प्रश्न हा महत्वाचा आहे की कुठच्या तरुणांना तुम्ही किती नोकऱ्या दिल्या, बरोबर ना. कारण आपला ह्या महाराष्ट्रातला तरुण जसं 394 फार्मसी कॉलेजेस आहेत तिथून डिग्र्या घेतो, काल इंजिनिअरिंग दिवस होता, वर्ल्ड इंजिनियर्स डे होता, सगळे आपण इंजिनिअरना शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री महोदयांनी पण शुभेच्छा दिल्या ट्विटरवरनं, पण शुभेच्छा देऊन तिथेच थांबलो आपण, कारण नोकऱ्या हातात नाहीच आहेत आपल्याला द्यायला. आज लाज वाटणारी गोष्ट हीच आहे की बल्क ड्रग पार्क जो महत्वाचा प्रस्ताव होता, केंद्र सरकारचा दुसरा चांगला प्रोजेक्ट, आणि मी केंद्र सरकारवर टीका बिलकुल करत नाहीये, कारण केंद्र सरकार हेच होतं मागच्या 7 वर्षात, पण गेल्या 2.5 वर्षात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, हेच केंद्र सरकार होतं, आणि त्या केंद्र सरकारच्या अखेरीखाली आपण काम करत असताना या महाराष्ट्रात उद्धव साहेबांनी 6,50,000 कोटी एवढी गुंतवणूक आणू शकलो, आपण 1,000 रोजगार निर्माण केलेले आहेत. मग केंद्र सरकार वेगळं असताना, महाविकास आघाडी वेगळी काम करत असताना जर आपण गुंतवणूक आणू शकतो, मग हे डबल इंजिनचं सरकार जे आहे का, एक इंजिन फेल झालं, झोपले असतील, मला माहित नाही काय, पण यांना माहितीही नाही की बल्ड्रग पार्क पण यांच्या हातातून निसडून गेला. कुठे गेला, आंध्र प्रदेशला गेला, दुसरा हिमाचल प्रदेशला गेला आणि तिसरा गुजरातला गेला, पण यांना अजून माहिती नाही.
नाही, कळलंही नव्हतं की बल ट्रक पार्क जो आपला उद्योग खाता त्याचा देखील पाठपुरावा करत होतं, ते देखील उद्योग मंत्र्यांना माहिती नव्हतं की तेही आपल्या हातातून निघून गेलं. खर तर हेच जर दुसऱ्या कुठच्या राज्यात झालं असतं, हेच जर तेलंगणामध्ये झालं असतं, हेच जर आंध्र प्रदेशमध्ये झालं असतं, हेच जर कर्नाटकमध्ये झालं असतं, हेच जर गुजरातमध्ये झालं असतं, तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडच्या उद्योग मंत्र्याचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपल्याकडे मुख्यमंत्री बिचारे खूप व्यस्त आहेत. कशात व्यस्त आहेत? त्याच्यानंतर आता आणि त्याच्यानंतर मी हे परवाकडे जाहीरपणे बोललो आणि आज पण बोलतो, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने बोलतोय की तिसरा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. अनिल परब साहेब आपल्याला आठवत असेल, आपण एअरबस आणि टाटा हा मोठा एक प्रस्ताव आहे, ह्याचा पाठपुरावा करत आहोत. मागच्या वर्षीपासून पाठपुरावा करत आहोत. आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला लिहिलेलं आहे की जसं रोह्याला आम्ही बल ट्रक पार्क आणू इच्छितो, जसं वेदांताचा प्रोजेक्ट आम्हाला पुणे जिल्ह्यात द्यायचा होता, तसं नागपूरमध्ये मिहान आहे आणि तिथेच आम्हाला या एअरबसची कंपनी यायची होती, आणायची होती, तो आमचा पाठपुरावा होता. 3 दिवसापूर्वीपर्यंत मी जेव्हा बोललो नव्हतो, या मुख्यमंत्र्यांना असेल, तात्पुरतं मुख्यमंत्र्यांना असेल, या उद्योग मंत्र्यांना असेल, या सरकारला असेल, या खोके सरकारला असेल, एअरबस नावाचा प्रस्ताव आहे हे माहिती देखील नव्हतं. आज सगळीकडे बोलतात की आम्ही एअरबससाठी पाठपुरावा करू, एअरबससाठी पाठपुरावा करू. म्हणजे आपल्या राज्यात काय नक्की चाललेलं आहे? हे उद्योग खातं असेल, आपले मुख्यमंत्री असतील. मी परवाकडे बोललो की लवकर पाठपुरावा करा, कारण आता नवरात्री येणार आहे. मग मुख्यमंत्री महोदयांना दांडिया गरबा, आता त्यांचा रेकॉर्ड आहे, 250 मंडळ त्यांनी फिरलेले आहेत, आता 450 मंडळ स्वतःचा वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड आणायचं आहे. घराघरा घराघरा फिरायचं सगळीकडे. आता ह्या सगळ्या गोष्टींना थोडं बाजूला ठेवून राजकीयात परत मी काहीतरी ऐकतो की उद्या परवापासून मी यात्रा काढली शिवसंवाद म्हणून, त्यांना पण आता यात्रा काढायची, कुठची तरी गर्जना यात्रा वगैरे त्यांना करायची. ठीक आहे, यात्रा काढा, काही यात्रांत माझा आक्षेप नाहीये, पण यात्रा काढत असताना तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे की तुम्ही अजून ओला दुष्काळ का नाही जाहीर केलात? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे की ज्या ज्या सवलती आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून देत होतो, कर्जमुक्त करत होतो, तुम्ही अजून का नाही केलं? ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जाल तुम्ही तिकडच्या तरुणांना उत्तर देणं अपेक्षित आहे की जे नोकऱ्या आपण आणणार होतो, जो रोजगार आपण ह्या महाराष्ट्रात आणणार होतो, तो रोजगार तुम्ही का नाही आणू शकलात? हे तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. डबल इंजिनमध्ये एक इंजिन फेल का झालंय हे तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. पण आज हालत बघा या महाराष्ट्राची कशी आहे. आज उद्योग मंत्र्यांना माहिती नाही आहे आपल्या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, किती उद्योग आहेत, किती उद्योग मागच्या सरकारने आणले आणि किती उद्योग ह्या सरकारच्या मुळे पळून गेलेले आहेत हे या उद्योग मंत्र्यांना माहिती नाही आहे. दुसरे एक मंत्री आहेत संजय राठोड साहेब, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप खूप झाले, पण त्यानंतरही देखील आज त्यांनी शपथविधी झाल्यानंतर 3 महिने होऊन गेलेले आहेत, पण पदभार त्यांनी मंत्रिपदाचा घेतला नाही आहे, त्यांचं काम सुरू केलेलं नाही आहे. हे तुम्ही आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विचारलं पाहिजे की अशा मंत्रिमंडळात मंत्री देखील का आहेत ज्यांनी मंत्रिपदं घेतलेली आहेत पण मंत्रिपदाचं काम सुरू नाही केलं. कृषी मंत्री कुठेतरी जाहीर करून आले की पीएम किसान योजनेसारखी आम्ही महाराष्ट्रात योजना आणू, मग ती योजना अजून का नाही आणली तुम्ही? तुम्ही ते जसं दहीहंडीसाठी खोटं आश्वासन दिलं तसं खोटं आश्वासन होतं की खरं तुम्ही बोलताय हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. अनेक मंत्री असे आहेत ज्यांनी बंगले घेतलेले आहेत, पदं घेतलेली आहेत, पण ह्या महाराष्ट्रात अजून पालकमंत्री जाहीर झालेले नाही आहेत, पालकमंत्री जाहीर झालेले नाही आहेत. इथे अनिल परब साहेब आहेत, ह्याच रत्नागिरीचे ते पालकमंत्री होते, मी मुंबई सबअर्बचा पालकमंत्री होतो. माझी समज अशी झालेली आहे की जिल्हा नियोजन समिती जी असते ती कुठच्याही मंत्रिपदापेक्षा जास्ती महत्वाची असते. त्या जिल्ह्यातले रस्ते असतील, त्या जिल्ह्यातली रोजगार निर्मिती असेल, त्या जिल्ह्यातलं अनेक गोष्टी ज्या असतात, पोलिसांना गाडं देणं असेल, सगळं जे काही असतं त्याचं पालकमंत्री करत असतो. पण आज हे सरकार जे आहे, खोके सरकार जे आहे, ते स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके एवढंच करून पुढे निघत आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की तुम्ही कोणासोबत उभे राहणार, शिवसेनेसोबत उभे राहणार की या खोके सरकारसोबत उभे राहणार? तुम्ही उद्धव साहेबांसोबत उभे राहणार की गद्दारांसोबत उभे राहणार? कारण ही गद्दारी जी झालेली आहे, ही गद्दारी फक्त शिवसेनेसोबत झाली नाही, ही गद्दारी काही उद्धव साहेबांच्या नुसतं पाठीत खंजीर खुपसला नाही, ही गद्दारी नुसतं राजकीय गद्दारी नाही तर माणुसकीशी ही गद्दारी झालेली आहे. तुम्ही विचार करा ना, ही गद्दारी त्यांनी केली कधी? खरं म्हणजे तुम्ही मला सांगा
की जी व्यक्ती पक्ष प्रमुख असते, कुटुंब प्रमुख असते, ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व काही दिलं, तुमची राजकीय, तुमचा जन्म करून दिला, तुमची सामाजिक ओळख दिली, तुम्हाला निवडणुकीचं तिकीट दिलं, तुम्हाला जिंकून आणलं, प्रचार करून दिला, तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली, सरकार आल्यानंतर तुम्हाला मंत्रीपद दिले आणि सरकार नसताना तुम्हाला जपलेलं आहे, अशा माणसाच्या मागे तुम्ही उभं राहायचं की त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसायचं? तुम्ही सांगा मला, पाठीच्या पाठीत खंजीर खुपसायचं का? उभं राहायचं ना सोबत. मग आज मी तुम्हाला विचारायला आलेलं आहे की ज्या शिवसेनेने, माझ्या वडिलांनी, पक्षप्रमुखांनी, त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी, कुटुंब प्रमुखांनी, म्हणजेच उद्धवसाहेब ठाकरेंनी काय कमी यांना दिलं की यांनी आमच्यासोबत गद्दारी केली, तुम्ही मला सांगा काय कमी दिलं का? काय नक्की आमचं चुकलं की यांनी अशी गद्दारी केली? त्यांच्यावर काहीतरी दडपण असू शकतात, मला माहिती नाही काही दडपण होती का, तुम्हाला माहिती आहे का? नाही ऐकू नाही आलं मला. काय होत असू शकतं दडपण, पण ही दडपण त्यांनी सांभाळायला पाहिजे होती, त्यांनी सांगायला पाहिजे होतं या समोरून या छातीवर वार करा. पण हे गद्दार आज जे सांगतात आम्ही बंड केला, आम्ही उठाव केला, हे बंड नाही, हे उठाव नाही, ही गद्दारी होती. तुम्ही डरपोक होता, तुमच्यावर दडपण होतात म्हणून तुम्ही पळून गेलात तिथे, आणि तुम्ही छातीवर वार झेलण्यापेक्षा तुम्ही आमच्या पाठीवर वार करून निघून गेलात. अहो 40 वार अजून घेतलेले आहेत, अजून किती घ्यायला तयार आहे, पण हिंमत होती ना तर समोरून यायला पाहिजे होतं, असं गद्दारांसारखं डरपोकांसारखं मागून नाही यायला पाहिजे होतं. काय सांगतात हे आज की आमच्या बंडाची नोंद, उठावाची नोंद 33 देशाने घेतली, अनेक वेगळ्या वेगळ्या पेपरमध्ये छापून आलं, हो तुमच्या बंदाची नाही, तुमच्या गद्दारीची नोंद 33 देशांनी घेतलेली आणि महाराष्ट्राने चांगलीच नोंद घेतलेली आहे. जर हे बंडखोर असते, जर बंड करायचं असता, जर उठाव करायचा असता, जर ह्या लोकांना क्रांती करायची असती तर हे जागच्या जागी उभे राहिले असते, पण जागच्या जागी उभे नाही राहिले, हे पळून गेले. कुठे गेले पळून? पहिल्या सुरतेला गेले, तिथून गुवाहाटीला जाऊन काय बघितलं? काय डोंगर, काय झाडी, हॉटेल. मला काल परवाकडे सांगितलं कोणीतरी की आदित्य घाबरू नको, वेदांता फॉक्सवर तुमच्याकडेच परत येणार. मी म्हणलं कसं? त्याला अरे अरे ते तुला कळत नाहीये, ते पहिले गुजरातला गेलेत, मग तिथून गुवाहाटीला जाणार, मग गोव्यात आणणार, मग महाराष्ट्रात येणार, डायरेक्ट कसे येणार ते? त्यांना पण लाज वाटायला पाहिजे. पण हेच आपल्या राज्यात जे झालेलं आहे वातावरण, ते एवढं गडूळ झालेलं आहे की गद्दारीला आपण बंड समजायला लागलेलं आहे, गद्दारीला आपण क्रांती समजायला लागलेलं आहे, दर्पकपणाला आपण क्रांती समजायला लागलेलं आहे, आणि आपण महाराष्ट्राची जनता म्हणून नाही तर हे 40 लोक जे आहेत ते समजायला लागले आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागलेले आहेत. पण आज मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या शिवसेनेने तुम्हाला सगळं काही दिलं, प्रेम दिलं, विश्वास दिला, या शिवसैनिकांनी तुम्हाला डोक्यावर चढवलं, तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी मेहनत केली होती की नव्हती केली? मतदान केलं होतं की नव्हतं केलं? प्रचार केला होता की नव्हतं केला? जिंकल्यानंतर तुम्ही त्या विजय मिरवणुकीत नाचला होता की नव्हतं? मग काय तुमची आणि आमची चूक झाली की ह्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले? मला कोणीतरी एकाने सांगितलं परवाकडे की आदित्य तुमची चूक हीच झाली की लायकीपेक्षा जास्ती तुम्ही त्यांना दिलं आणि गरजेपेक्षा त्यांना जास्ती दिलं, त्यांना अपचन झालं आणि हजमोला खायला आता ते पलीकडे गेलेले. ठीक आहे, आता ढेकर तुम्ही दिलेला आहे, आता तरी सत्य सांगा तुम्ही लोकांसमोर की का पलीकडे गेलात? आणि तुम्हाला जर गद्दारी करायचीच होती ना तर मी हे देखील समजू शकतो की तुम्हाला पलीकडे जायचं होतं, चला मान्य तुम्हाला पलीकडे जायचं होतं, मान्य तुमच्यावर दडपण होती, तुमच्यावर जी काही दडपण असतील जे तुम्ही सांगितलं, मी त्यांची शब्द काही नावं घेत नाही, तुम्हाला माहिती जी काही दडपण असतील, पण एवढं तुम्हाला पलीकडे जायचं होतं तर थोडी तरी लाज दाखवायला पाहिजे होती, थोडी तरी हिंमत दाखवायला पाहिजे होती. आज देखील तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिथे समोर जायचं, तिथे जा, आनंदी राहा, माझं तुमच्याबद्दल काही म्हणणं नाही, माझ्या मनात द्वेष नाही, राग नाही, काही नाही. पण जर तुम्हाला तिथे राहायचं असेल, या खोके सरकारमध्ये तिथेच राहायचं असेल तर थोडी हिंमत दाखवा, आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. होऊन जाते एकच महाराष्ट्रामध्ये 40 मतदारसंघांवर, आणि जनतेला कळून देऊ दे की या महाराष्ट्रात कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतंय. कारण आपल्या देशात अजूनही सत्यमेव जयतेला जास्ती आपण वजन देतो, सत्यमेव जयतेला नाही. चला, माझी अजून एक तयारी आहे, तुम्हाला वाटत असेल ना की 40 नाही
41 लोकांचे राजीनामा दिला, चला तुम्ही 40 लोकांचा राजीनामा द्या, मी पण राजीनामा देईन आणि निवडणुकीला सामोरे येईन. तयार आहे मी लढायला सोबत. पण निवडणुकीला सामोरे जायची तयारी नाही, राजीनामा द्यायची तयारी नाही, खरं बोलण्याची हिंमत नाही. स्वतःला बंडखोर बोलतात, स्वतःला क्रांतिकारी बोलतात. हे सगळं होत असताना आज महाराष्ट्राला कुठचे कुठे नेऊन ठेवलेलं आहे. जिथे महाराष्ट्रात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणत होतो, लाखो रोजगार आपण उपलब्ध करून देत होतो, ती महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही बदलून टाकलेली आहे. माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांना असेल, माझ्या महाराष्ट्राच्या महिला भगिनींना असेल, माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कुठे आवाज नाही. आणि हे सरकार, खोके सरकार, जे तात्पुरतं सरकार आहे, जी सर्कस आहे, ही सर्कस आपण बघत बसलेलो आहे. खरं तर आज या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये मी बघत आलेलो आहे, कोण आमदार जातो गोळी काही पोलिसांवर चालवतं, दुसरा आमदार पोलिसांना आमच्या धमक्या देत असतो की डोळे काढून घे, तिसरा आमदार कॉन्ट्रॅक्टरला मारून येतो, चौथा आमदार दमदाटी करतो, पाचवा आमदार काय स्टेजवर कसा नाचतो बघा. आणि हेच हेच जे 40 गद्दार आहेत, आता मला लाज वाटायला लागलेली आहे की कधी ना कधीतरी मी त्यांच्यासोबत एका मंचावर होतो आणि यांच्यासाठी प्रचार केलेला आहे. आणि आज जिथे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांचं, जर मी त्यांच्या जागी असतो तर मी माझा स्वाभिमान सांभाळला असता, मी माझ्या पक्षाची इमेज सांभाळली असती आणि या सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेलो असतो, पण ह्या 40 लोकांसोबत बसलो नव्हतो. आज नुसतं या 40 गद्दार नुसतं महाराष्ट्राची लाज नाही करत, तर पूर्ण आपले राजकीय जे वातावरण आहे ते गढूळ करत आहेत. आणि काय वेगळी वेगळी कारणं देतात. पहिलं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्हाला दाबत होतं, मग सांगितलं आम्हाला फंड नव्हता मिळत, मग आम्ही मोजून दाखवलं त्यांना की किती फंड दिला, मग सांगितलं हिंदुत्वासाठी आम्ही पलीकडे गेलो, मग सांगितलं आम्ही भगव्या झेंड्याकडे गेलो. आता कदाचित उद्या परवाकडे सांगतील की आदित्य ठाकरे ब्लू शर्ट परत घालायला लागलेत, मध्ये गणपतीत वेगळे कुर्ती घालत होते परत ब्लू शर्ट घालतात म्हणून आम्ही नाराज आहोत. काय नक्की आहे ना बोलायचं हे आम्हाला माहिती नाही, पण एक सत्य आता लोकांसमोर यायला लागलेलं आहे की ही कारणं एक सुद्धा नाही आहेत. कारण ह्यांचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे. तुम्ही बघितलं असेल मध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करताना एका कोणीतरी बाप्पाला कसं, आपण मी तो व्हिडिओ बघूही शकलो नाही. पण हिंदुत्ववादी हे जे सरकारमध्ये आहेत ते गप्प आहेत. काल परवाकडे साधूंना मारहाण झालेली आहे, त्याच्यावरही कोणी मुख्यमंत्री बोललेले नाही आहे. एक आमदार ह्या गद्दारांमधून आमच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढतो, पिस्तूल काढतो आणि सगळ्यांना दाखवतो, म्हणजे ती मिरवणूक इकडे तिकडे काहीतरी होईल, काहीतरी चुकी चळेल तिथे, हे तुमचं हिंदुत्व आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवणं हे तुमचं हिंदुत्व आहे. जे तिरुपती बालाजीचं मंदिर मी नवी मुंबईत आणत होतो त्याला स्थगिती देणं तुमचं हिंदुत्व आहे. जे 10 मंदिरं पुरातन मंदिर आहेत, जे कामं पुन्हा एकदा आपण त्यांना पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने सुरू केलेलं त्याला स्थगिती देणं हे तुमचं हिंदुत्व आहे का? तुम्ही हिंदुत्वासाठी नाहीत, तुम्ही जनतेसाठी नाहीत, तुम्ही लोकांसाठी नाहीत, तुम्ही शिवसेनेसाठी नाहीत, तर तुम्ही स्वतःच्या खोक्यांसाठी स्वतःवर जी दडपण आहेत त्याच्यासाठी पलीकडे गेलेला आहात. होय, आज मी तुम्हाला सांगतो इथे की तुम्ही जिथे जिथे जाल इतिहासात तुमची नोंद सगळीकडे एकच होणार. आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, काय नोंद होणार? आमदार की गद्दार, गद्दार तुमच्या माथेवर येऊन फिरणार आहात तुम्ही. मी आज पण तुम्हाला सांगू इच्छितो इथून की ज्यांना ज्यांना तिथे राहायचं असेल चला निवडणुकीला सामोरी, आणि ज्यांना ज्यांना परत यायचं असेल आमचे दरवाजे खुले आहेत. पण कदाचित वाट आता एवढी वेगळी वाढत गेलेली आहे, अंतर एवढं वेगळं होत चाललेलं आहे की ते तुमचे जे कारनामे सुरू आहेत ह्या खोके सरकारमध्ये त्याची लाज आम्हाला पण आता वाटायला लागलेली आहे, जनतेला पण वाटायला लागलेली आहे. आम्ही सगळे निवडणुकीसाठी थांबलो की नाही, पण निवडणूक घेण्याची यांच्यात हिंमत नाही, क्षमता नाही, ताकद नाही आहे. कारण जसे हे पळून गेले सुरतेला तसंच त्यांना निवडणूक जेवढी ढकलायची तेवढी ढकलता येण्याचा प्रयत्नही करत आहेत. वॉर्ड रचना असेल, महापालिकेची निवडणूक यांना घ्यायची नाहीये, जिल्हा परिषदेची निवडणूक यांना घ्यायची नाहीये, लोकसभेची यांना निवडणूक आता घ्यायची नाही, 12 खासदार जे गद्दार झाले तिथे निवडणूक घ्यायची नाहीये. आणि हे सगळं वातावरण आपण तरुण लोक किती बघत बसू. आणि मग मी काही बोललं की सांगतात आदित्य ठाकरे यांचं वय काय, 32 वर्षाचे आहे तरी असे बोलतात. होय, मी 32 वर्षाचा आहे, पण मी 32 वर्षाचा असताना जर तुम्हाला विचारलं की तुम्ही माझ्या शिवसेनेच्या पाठीत का खंजीर खुपसला, मी चुकीचं विचारतोय का? जर मी 32 वर्षाचा तरुण म्हणून तुम्हाला विचारलं की माझ्या वडिलांच्या पाठीत का खंजीर खुपसला, मी चुकीचं बोलतोय का? जर 32 वर्षाचा तरुण म्हणून मी
मी विचारलं की माझ्या महाराष्ट्राची गद्दारी का केली, खोके सरकार तुम्ही का बनवलं, मी चुकीचं बोलतोय का? 32 वर्षाचं तरुण म्हणून जर मी विचारलं की या महाराष्ट्रातून 1,00,000 नोकऱ्या तुम्ही कमी का केल्या, तो प्रस्ताव का नाही येऊ दिला, प्रोजेक्ट का नाही येऊ दिला, मी खोटं बोलतोय का? वय जर आमचं कमी असलं तरुणांनी तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत का? जे सत्य आहे ते बोलायचं नाही का? क्रांती करायला लढायला पोलीस आणि आर्मीमध्ये तुम्हाला तरुण पाहिजे असतात, पण राजकीय जे प्रश्न असतात, जे तुम्हाला टोचणारे प्रश्न असतात, जे सत्य बोलायचं असतं, तिथे 32 वर्षाच्या तरुणांनी काही बोललं की तुम्हाला लगेच तुमचं वय आठवतं, आमचं वय आठवतं. मी आदरपूर्वक आतापर्यंत बोलत आलेलो, कोणाचा अनादर केला नाहीये, कोणाचं नाव एकेरी घेतलं नाही, मी असं बोलत नाही. जसं परवाकडे मुख्यमंत्री महोदय बोलले, तो वेदांत आला होता, तो काही कॉन्ट्रॅक्टर आहे का? असं एकेरी उल्लेख करून उद्योगपती कोणी आपल्या राज्यात येत नाही. तो आदरपूर्वक बोलायला लागतं, निष्ठा ही जपायला लागते, निष्ठा ही दाखवायला लागते. पण हे खोके सरकारला निष्ठा, आदर, हिंमत हे काहीच माहिती नसताना आपल्या महाराष्ट्राला जेवढा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो तेवढं हे मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक निर्णयांचा बघा, आपल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला कॅबिनेटचा निर्णय काय होता, मंत्रिमंडळाचा निर्णय काय होता, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड आहे त्या किल्ल्याला पण 600 कोटी दिले, कारण तिथे आपल्याला रिपेअर काही करायचं होतं, त्याच्यासाठी आपला पहिला निर्णय तो होता. शेवटचा निर्णय काय होता हे सरकार पाडायच्या आधी, औरंगाबादचं नाव आपण संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नाव आपण धाराशिव केलं, हे आपलं खरं हिंदुत्व आहे. पण यांच्या पोटात एवढ्यासाठी दुखलं कारण हे सगळं आपण करत असताना कुठेही जातीय दंगल झाली नाही, कुठेही समाजामध्ये वाद निर्माण झाले नाहीत, धर्मांमध्ये भांडणं झाली नाहीत. प्रत्येकाला वाटत होतं उद्धव साहेब हा माझा माणूस आहे, माझा मुख्यमंत्री आहे, बरोबर ना? प्रत्येकाला वाटत होतं. मध्यंतरीच्या काळात मी जेव्हा मराठवाड्यात होतो तिथे मला एका वयस्कर मावशीने जवळ घेतलं आणि सांगितलं, आदित्य घरी जाऊन सांग उद्धव ठाकरेंना, सांग की माझा विश्वास, माझा उद्धव, हा विश्वास या महाराष्ट्राचा उद्धव साहेबांवर आहे. प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाला माहिती आहे की उद्धव साहेब जे बोलतात ते खरंच बोलतात. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत, उद्धव साहेब जे आहेत प्रामाणिक आहेत, सत्य बोलणारे आहेत. बघा ऊन पण पडलं मी बोलत असता, म्हणजे खरं बोलतोय मी. ढगाळ जे वातावरण होतं ते निघून गेलेलं आहे आणि हेच आपल्याला काम करायचं आहे. भेटतो सगळ्यांना, भेटतो. जाऊ दे त्याला, मी उत्तर देणार, त्याला जनता उत्तर देणार आहे. पण ही जी वृत्ती आहे हे तुम्ही आज समजून घेणं गरजेचं आहे. मी आज जास्ती वेळ घेणार नाही, मला वाटतं आज चिपळूणला पुढे जायचं आहे, खेडमध्ये जायचं आहे. पण आज मी तुम्हाला एकच सांगायला आलेलो आहे की हे जे काही राजकारण चालू आहे हे मला तरी पटणारं नाही आहे. मी जेव्हा 2010 ह्या राजकारणात येत होतो तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं होतं, अनेक ज्येष्ठांनी मला सांगितलेलं की आदित्य तुम्ही राजकारणात येऊ नका, आदित्य तू राजकारणात येऊ नकोस, तुझे वडील उद्धव ठाकरे आणि तू या राजकारणासाठी फिट नाही आहे. मी म्हणलं का, आम्ही का नक्की राजकारणात बसत नाही? ते बोलले, नाही आदित्य तुम्ही दोघं खूप चांगले लोक आहात, प्रामाणिक लोक आहात, तुम्ही खोटं बोलू नाही शकत, तुम्ही ढोंग करू नाही शकत, तुम्ही नाटक करू नाही शकत, तुम्ही या राजकारणात बसू नाही शकत. बरोबर आहे ताई, गाण्याऱ्या राजकारणात मला जमत नाही आणि ही चूक झाली कदाचित आमची. या गेल्या 2.5 वर्षात इथे अनिल परब साहेब बसलेत, विनायकराव साहेब बसलेत, राजन चाळवी साहेब बसलेत, भास्कर जाधव साहेब बसलेत, अनेक जे शिवसैनिक स्टेजवर बसलेले तो तुम्हाला सांगतील की गेल्या 2.5 वर्षात जेव्हा सरकार होतं आपलं तेव्हा कुठेही आम्ही काडी मात्र राजकारण पण केलं नाही, आमच्या आमदारांवर लक्ष ठेवलं नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांना सतवलं नाही, कोणाला पोलीस मागे लावले नाहीत, कोणाच्या तडीपाऱ्या काढल्या नाहीत, कोणाच्या मागे काही लावलं नाही. आम्ही जे करत राहिलो ते लोकांची सेवा करत राहिलो, लोकांचं काम करत राहिलो, शेतकऱ्यांचा आवाज ऐकत राहिलो, महिलांचा आवाज ऐकत राहिलो, त्यांची सगळ्यांची मदत करत राहिलो, तरुणांसाठी रोजगार कसा आणू ह्याचा विचार करत राहिलो. हेच सगळं करत असताना कदाचित ही गद्दारी जी होत होती ती आमच्या लक्षात आली नाही. आणि गद्दारी पण बघा कशी झाली, तुम्ही वृत्ती समजून घ्या. ही काही गद्दारी साधी सुधी नाही आहे जी मी सांगत होतो ना, ही फक्त काही शिवसेनेसोबत किंवा उद्धव साहेबांसोबत नाही तर माणुसकीशी गद्दारी झालेली आहे. ह्या मागच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा दिवाळीचा काळ होता, जेव्हा दिवाळीसाठी आमदार खासदार सगळे घरी येऊन गेलेले, सगळ्यांची शुभेच्छा भेट झाली, सदिच्छा भेट झाली, सगळे येऊन वर्षभर जेवून गेले, त्यानंतर उद्धव साहेबांचं ऑपरेशन ठरलं होतं. तुम्हाला माहिती असेल हे ऑपरेशन ठरलं होतं, मणक्याचं ऑपरेशन ठरलं होतं. मी तेव्हा स्कॉटलंडमध्ये होतो, जागतिक पर्यावरणाची परिषद होती, मी त्यांना विचारलं उद्धव साहेबांना की उद्धव साहेब मी जाऊ की नको, कारण तुमचं मणक्याचं ऑपरेशन.
मुख्यमंत्री आणि तू यावेळेचा मंत्री आहेस, तू महाराष्ट्रासाठी चाललेला, तुला जाणं गरजेचं, तू तिथे जा आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद कर. आणि मी तिथे स्कॉटलंडला गेलो तर तेव्हा तिथे ऑपरेशन झालं होतं साहेबांचं, आणि पहिल्या ऑपरेशन नंतर लगेचच 2-3 दिवसामध्ये दुसरं ऑपरेशन झालं. ज्यांचं ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना माहिती आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं हे किती मनावर दडपण असतं, आपल्या मनावर वेगळं प्रेशर असतं, भीतीदायक वातावरण असतं. आपण साधं दाताच्या डॉक्टरकडे गेलो किंवा कोविडची लस जरी घ्यायला गेलो ना तरी मनात भीती असते की दुखणार की नाही, दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं आणि दुसरं ऑपरेशन झाल्यानंतरच उद्धव साहेबांची जास्ती हालचाल होऊ शकत नव्हती, कारण दुसरं ऑपरेशन थोडं कठीण ऑपरेशन होतं. मला लगेच परत यायला लागलं, मी धावत पडत तिथून स्कॉटलंडवरनं आलो आणि बघितलं, आल्या मी जे काही बघितलं हे दृश्य एकदम विचित्र होतं, दुःखदायक होतं. मी बघत होतो की उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, दिवसात 3-4-5 तास जेवढी काही त्यांची ताकद जमायची ते काम करत होते. तेव्हा कोविडचा काळ वाढत होता, कोविडचे रुग्ण वाढत होते, तेव्हा आपले कलेक्टर असतील, SP असतील, कमिशनर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, आमदार असतील, खासदार असतील, जे जे व्हॉट्सअप करत होते, फोन करत होते, त्यांच्याशी बोलत होते, संवाद साधत होते. कोविडमधून महाराष्ट्राला जपायचं कसं, बाहेर लगेच काढायचं कसं, रुग्ण कमी कसे करायचे ह्याच्यावर विचार सुरू होता. पण उद्धव साहेबांची हालचाल तेवढी होत नव्हती, ते जास्ती त्या बेडमधून हलू शकत नव्हते. 3 महिने उद्धव साहेब भेटू शकले नाहीत, कोविड बबलमध्ये होते. तरी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत मंत्रिमंडळाच्या बैठका होत होत्या, अनेक वेगळ्या वेगळ्या बैठका होत होत्या. मी देखील जेव्हा उद्धव साहेबांना भेटायला जायचो, बाहेर पडल्यानंतर परत इथं हॉस्पिटलमध्ये जायचो, तेव्हा 6 कोविड टेस्ट दिवस परत करून जायचो की कुठे आपल्यासोबत कोविड शिकायला नको हॉस्पिटलमध्ये. आणि असं सगळं वातावरण असताना आम्हाला बाहेरही काही बोलू शकत नव्हतो, कारण मुख्यमंत्र्याचंच परिवार जर खचून बसलं तर महाराष्ट्र काय करेल हा मोठा विचार आमच्या मनात असायचा. आणि ह्यावेळी जेव्हा उद्धव साहेबांना बरं नव्हतं, जेव्हा उद्धव साहेबांचं आजारपण होतं, जेव्हा उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालेलं, त्या काळात ह्या 40 लोकांनी गद्दारी सुरू केली आणि विचार सुरू केला की आपण मुख्यमंत्री कसं होणार, हे राजकारण तुम्हाला पटणार आहे, हे ही माणुसकी तुम्हाला पटणारी आहे, ही वृत्ती तुम्हाला पटणारी आहे. तुम्ही कधी असं तुमच्या आई वडिलांसोबत कराल, कधी तर तुम्ही गुरूंसोबत कराल, नाही करणार. कारण ज्या मिनिटाला आपल्या गुरुचं असेल, आपल्या आई वडिलांचं असेल, पक्षप्रमुखाचं असेल, वाईट काळ सुरू असतो, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार की त्यांच्या पाठीत खंजीर खूप असणार. या 40 निर्लज्ज गद्दारांनी, त्यांच्या जे नेते आहेत, त्यांनी दुसऱ्या पक्षाबरोबर बोलणी सुरू केली की आम्ही एवढे फोडतो तेवढे फोडतो, एवढे खोके आम्हाला द्या आम्ही त्यांना एवढे खोके देतो, पण आम्ही उद्धव साहेबांना त्या मुख्यमंत्री पदावरना पायउतार करतो, कारण त्यांचा आता वाईट काळ सुरू आहे, त्या हॉस्पिटलमधून बाहेर नाही पडू शकत. हे तुम्हाला पटणार आहे? ओ, जे आपले होऊ शकले नाही, जे उद्धव साहेबांचे होऊ शकले नाही, ते या महाराष्ट्राची काय होणार, या जनतेची काय होणार? जिथे हे खोके दिसतात तिथे एकदम ओके होत त्यांचं, पण पक्षप्रमुख ह्यांना दिसत नाही. ह्यांना उद्धव साहेब दिसले नाहीत, ह्यांना कुटुंबप्रमुख दिसले नाहीत, ह्यांना मुख्यमंत्री दिसले नाहीत, ह्याला खोके दिसले आणि हे लगेच बेडकासारखे उडी मारून टपक करणं तिथे गेले. ही लाज वाटणारी गोष्ट आहे. मला मुलगा म्हणून मला लाज वाटते, शिवसैनिक म्हणून मी बघतो तर मला दुःख होतं, मंत्री म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, ह्या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून जेव्हा बघतो तेव्हा मला दुःख होतं की ही वृत्ती आपल्या महाराष्ट्राचं राजकारण झालेली आहे. आणि हीच वृत्ती ही महाराष्ट्राला मागे खेचत आहे. पण हे बदलणं आता आपल्या हातात आहे, आपली काळाची गरज आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ना की मला आणि उद्धव साहेबांना खूप वेळा सांगितलं जातं की तुम्ही खूप चांगले लोक आहात, तुम्हाला घाणेरडं राजकारण जमत नाही, आज चित्र हे मला बदलायचं आहे. कारण आज पण तुम्ही बघताय शिवसेना मोडायचा प्रयत्न चालू आहे, शिवसेना फोडायचा प्रयत्न चालू आहे, ज्या मिनिटाला शिवसेना फोडलं तेव्हा हे महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील. आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज मी त्यांना सांगू इच्छितो, पाडण्याचा प्रयत्न करा. ठाकरे परिवार तुमच्या समोर बसलं, माझ्या समोर बसलेला आहे, ही शिवसेना आहे. 32 वर्षाचा तरुण म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, मला सांभाळून घ्याल ना? आमच्या अंगावर येत आहेत, समोरून पण वार करतात, मागून पण वार करतात, सगळीकडून वार करण्याचा प्रयत्न करतायत, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार की नाही? सोबत राहणार ना? कारण मी महाराष्ट्रासाठी उभा आहे, मी या देशासाठी उभा आहे. मला या देशातच नाही तर जगाला दाखवायचं आहे की या राजकारणात चांगल्या आणि प्रामाणिक लोकांना स्थान असतं आणि ते आपल्याला निर्माण करून द्यायचं आहे. निवडणुका येतील तेव्हा येतील, पण आज मी तुमच्याकडे एकच गोष्ट विचारायला आलो नाही. मला बाकी काही नकोय, पण तुम्ही जर माझ्या सोबत उभे असणार, मला सांभाळून घेणार असेल, तर मला दोन्ही हात वरती करून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. कारण हीच ताकद आहे जी आम्हाला सांभाळून घेऊ शकते, आणि हीच ताकद आहे जी राजकारणाला बदलू शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.